नमस्कार, मराठी कलाविश्वात अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, फ्रेंड्स, क्लासमेट्स, दुनियादारी अशा सुप्रसिद्ध चित्रपटातून मैत्रीचं नातं किती घट्ट आणि सुंदर असतं हे दाखवण्यात आलं होतं. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या मराठी कलाविश्वात सुद्धा अनेक कलाकारांचे अगदी जिवलग मित्र व मैत्रिणी यांचं घट्ट नातं आहे. चला तर मग पाहूया कोण आहे त्या बेस्ट फ्रेंड्सच्या जोड्या. प्रार्थना बेरे आणि सोनाली कुलकर्णी अगदी जिवलग मैत्रिणी आहेत हे खूप कमी जणांना ठाऊक आहे. मितवा या चित्रपटानंतर या दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली व दोघीही नेहमी आनंदाच्या व दुःखाच्या क्षणी एकमेकांच्या सोबत असतात. मराठी कलाविश्वात ऑफस्क्रीन जोडीसोबतच वास्तविक जीवनात बेस्ट फ्रेंड असणारी जोडी म्हणजे स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर. सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी एकमेकांना लाडाने मम्मासुद्धा बोलतात. मराठी कलाविश्वात हास्य कल्लोळ करणारी जोडी म्हणजे कुशल बद्रिके आणि भाऊ कदम. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हे दोघे वास्तविक जीवनात खूप चांगले मित्र आहेत. कुशल बद्रिकेने एकदा भाऊ कदमशिवाय राहू शकत नाही असं बोलत आपल्या मैत्रीची जबानी दिली होती. अनेक नाटक चित्रपटांतून मराठी कलाविश्वाला लाभलेला एक उत्तम कलाकार म्हणजे भरत जाधव. भरत जाधव आणि दिग्दर्शक व लेखक केदार शिंदे हे अगदी करिअरच्या सुरुवातीपासूनचे अगदी जिवलग मित्र आहेत. भरत जाधव नेहमी केदार शिंदेविषयी खूप मैत्रीरूपी प्रेम व्यक्त करत असतो. अनेक विविधपूर्ण चित्रपट देणारे महेश मांजरेकर यांच्यामध्ये आणि सलमान खानमध्ये खूप घट्ट मैत्रीचं नातं आहे हे तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. सलमान खान आणि महेश मांजरेकर यांनी अनेक चित्रपटांतून एकत्रितपणे काम केले आहे आणि हे दोघे खूप चांगले मित्र असल्याचे आपल्याला समजून येईल. तेजस्विनी पंडित आणि श्रेया पुकडे या दोघी मराठी कलासृष्टीला लाभलेल्या उत्तम अभिनेत्री आहेत. एकाच या जन्मी जणू या मालिकेत पदार्पण केल्यानंतर या दोघीही जणी खूप घट्ट मैत्रिणी बनल्या होत्या. तर तुम्हाला मराठी कलाविश्वातील या मैत्रीच्या जोड्या कशा वाटल्या हे कमेंट्समधून सांगायला विसरू नका. धन्यवाद.